तू चंद्रावर जा, मला मुख्यमंत्री व्हायला सांग. ठीक आहे, हरकत नाही. की म्हणले यांच्या इन्क्वायऱ्या चालल्या, त्या इन्क्वायऱ्या थांबवाव्यात म्हणून यांनी असं केलं. आता काय सगळ्यांच्याच इन्क्वायरी चालल्यात? जो काम करतो त्याच्यावरच आरोप होईल ना. जो कामच करत नाही तो बिनचूक असतो, तो कामच करत नाही, कशाला चूक होईल? आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार, त्यांनी पक्ष चोरला. अरे चोरला? मी हे सगळं करत असताना तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी थोडासा कडक असेल, परंतु काम मात्र वाजून घेतो, काम मात्र चोख करतो. त्याच्यामध्ये अनेकांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली, अनेकांनी त्या संधीचं सोनं केलं. मला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हे पण सांगायचं आहे या मेळाव्याचं लक्षामध्ये घेऊन, की बाबांनो हा सगळा बूथ मध्ये काम करणारा कार्यकर्ता आपला कणा आहे, आणि त्याच्यामुळं कधी कधी एखाद्या गावामध्ये आम्हाला तक्रार येते की दादा तुमच्या आजूबाजूला बसणारे आम्हाला मदत करत नाही वेगवेगळ्या पद्धतीनं. ठीक आहे, प्रत्येकाचं जे काही वागणं बोलणं चालणं असतं ते सगळ्याला आवडेलच असा माझा दावा अजिबात नाही. मी देखील जशा पद्धतीनं काम करतोय त्याच्यावर सगळ्यांचा समाधानी असतील असा मी मानणारा कार्यकर्ता नाही. पण जेवढं समाधान आपल्या लोकांना देता येईल तेवढं त्या ठिकाणी द्यायचं. आणि हे सगळं करत असताना त्याच्यातून अनेक अत्याच्या काळामध्ये प्रश्न निर्माण झाले. इथं ज्ञानेश्वर कौले आणि बाकीचे काही जिराज भागातले शौकत आणि बाकीचे इतर भरत वगैरे मला मगाशी पाहायला मिळाले. अनेक माझे जिराज भागातले लोक आहेत, ते जनाई सिरसाई आणि पुरंदरचा अडचण आली, त्याच्यामध्ये काही जण उपोषणाला बसले, मी माझ्या परीनं त्याच्यात लक्ष घातलं. परंतु आत्ताच सुदैवाने तुमच्यामुळे मी पाचव्यांदा राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठांनी मला अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी दिलेली असल्यामुळं त्याच्यातून महाराष्ट्राचं भलं करत असताना आपल्याही तालुक्याला मदत व्हावी. मग आपले कोल्हापूर टाईपचे बंधारे नाझऱ्यापासून आपल्या गुंदवडीपर्यंत असतील, डोडलेवाडीपर्यंत असतील किंवा सोनगावपर्यंत असतील, किंवा इकडं निरा नदीच्या वरचे बंधारे असतील. वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत आहेत, काही काही ठिकाणी बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रुपांतर होत आहे, जसं आपण सोमनथळीला केलं आणि उद्धटला केलं. आज असं काही घाडगेवाडीचा सरपंच आलं होतं की दादा आमच्या गावामध्ये त्या बंधाऱ्याला म्हणावंचं पाणी नाही, तिथं काहीतरी व्यवस्था करा, दुष्काळी परिस्थिती, आपला तालुका दुष्काळामध्ये मोडतोय, दुष्काळ जाहीर केलेला आहे, 40 तालुके महाराष्ट्रातले दुष्काळ जाहीर केलेले आहेत 300 तालुक्यापैकी, त्याच्यातला आपला तालुका आहे, तरी आहे ते पाणी जनाईचं शिरसाईचं पुरंदरचं निरा डाव्या कालव्याचं कसं देता येईल. त्याच्यातून नदीचे पण बंधाऱ्याला बऱ्याच पाण्याची कमतरता होती, ती कशी भरून काढता येईल, अशा अनेक गोष्टी. अनेकदा केशवरांचे पुरुषोत्तमदादांचे प्रशांतचे फोन येत असतात. मी जरी सतत बारामतीमध्ये येत नसलो तरी देखील आपले कारखाने कसे चाललेत, काय अडचण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, लोक अपेक्षा वेगळ्या असतात. दूध संघ असेल, खरेदी विक्री संघ असेल, मार्केट कमिटी असेल किंवा बारामती बँक असेल. आता बारामती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नाहीये, तिथं पण लवकर निवडणुका व्हाव्यात, परंतु सुप्रीम कोर्टात मॅटर असल्यामुळं तिथला अजून जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्याला निवडणुका घेता येत नाही. त्याच्यावर कार्यकर्त्यांची थोडीशी एक नाराजी आहे की बाबा आम्हाला संधी कशी मिळणार, त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे, नाराजी म्हणण्यापेक्षा अस्वस्थता आहे. आणि त्याच्यातून तो काम करण्याचा प्रयत्न करतोय, त्यालाही पुढे यायचंय, महिलेलाही पुढे यायचंय. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी पत्र दिलं, आम्ही सगळ्यांनी भेटलो, आम्ही सगळे तास दोन तास घरी गेलो, तरी सांगितलं वरिष्ठांनी आता करू करू करू, परंतु काही होईना. शेवटी 2 जुलैला आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला. त्या निर्णयामध्ये अनेक जण होते, परंतु नंतर काही थोडेसे मागे थांबले. तुम्ही बघा 60-62 आम्ही आमदार सगळे मिळून आहोत, जवळपास 54-64 एक आमदार आम्ही आहोत. त्याच्यातले जवळपास 50-52 आमदार एका बाजूला आणि 13-14 आमदार एका बाजूला, तेही तू चंद्रावर जा, मला मुख्यमंत्री व्हायला सांग. ठीक आहे, हरकत नाही. मित्रांनो,
होय बाबा होय होय, त्याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की हे सगळं करत असताना आम्ही शेवटी जसा वरिष्ठांनी पक्ष स्थापन केला त्याच्यामध्ये संभाजी होते, तारिकांवर होते, पदमसिंह पाटील होते, विजयदादा होते, मधुकरराव पिचड होते, आपले भुजबळ साहेब होते, ते तर त्यावेळेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे होते. सगळ्यांनी प्रयत्न केला, आपण पण सगळ्यांनी जीवाचं रान केलं, घड्याळ सर्व दूरपर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये पोहोचवलं, झेंडा पोहोचवला, आपल्या पक्षाची भूमिका पोहोचवली, शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या ज्या वेळेस तडफेने मांडायला पाहिजे होते ते मांडण्याचा आपण प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला. दुधाचा व्यवसाय अडचणीत आला, त्यांना 5 रुपये डायरेक्ट डीबीटीवर देण्याचा निर्णय आपण घेतला. कांदा उत्पादक अडचणीत आला, त्यांना 350 रुपये द्यायचा निर्णय घेतला. 1 रुपयामध्ये पीक कर्जाचं उत्तरांचं बाकी सगळे हजारो कोटी रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घालायचा निर्णय घेतला. जसं मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला द्यायचं ठरवलं, आपण 6,000 भर घातली, 12,000 रुपये आता वर्षाला शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळत आहेत. महिलांना एसटीमध्ये अर्धी सवलत देण्याचा निर्णय घेतला. आता मुलींच्या बद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता ठराविक घटकातल्या मुलींना ग्रॅज्युएटचं शिक्षण पूर्ण करण्याच्या करता सरकारी खर्चातनं मदत व्हायची. मात्र काही असा समाज आहे की तो सर्वसाधारणमध्ये मोडत असला तरी त्यांच्यामध्ये पण गरिबी आहे, आणि त्या गरिबाच्या पोटी जन्माला आलेलं मुलगी जर असेल आणि तिला 12वीच्या नंतर आई वडिलांना तिला मेडिकलला, इंजिनिअरिंगला, सीएला कुठं तिला जायचंय तिथं जाईल, तिथं जर तिला पैसे नसतील तर आता राज्य सरकारने निर्णय घेतलेला इथून पुढे महाराष्ट्रातल्या 8 लाखापर्यंत उत्पन्न वार्षिक 8 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या आतमध्ये 8 लाखाच्या आत त्या सगळ्या मुलींना शिक्षण मोफत राज्य सरकारने केलेलं आहे. महिलांनो 1,000 कोटींच्या पेक्षा जास्त खर्च येणार आहे, पण आमची मुलगी शिकली पाहिजे, तिचा दोष नाही, तिनं कुणाच्या पोटी जन्माला यावं. शेवटी गरिबाच्या पोटी जन्माला आलेली असली तर तिच्या बुद्धिमत्तेला, तिच्या गुणवत्तेला आपण मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, आणि अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय. त्याच्यात मुस्लिम समाजाच्या मुली असतील, बहुजन समाजाच्या मुली असतील, ओबीसी समाजाला 50% होतं, आता त्यांनाही 100% त्याच्यात झालं, माझ्या भटक्या समाजातल्या मुली असतील त्यांनाही त्या ठिकाणी झालं. हे कशा करता करतोय की नवीन पिढी पण चांगल्या प्रकारे दर्जेदार शिक्षण घेता आलं पाहिजे. उद्या कुठल्याही आमच्या मुलीला असं वाटतं का म्हणे मला शिक्षण घ्यायचंय, परंतु तिच्या वडिलांची ऐपत होती म्हणून ती मेडिकलला गेली, माझ्या वडिलांची ऐपत नाही, मी मेरिटमध्ये नाही आले त्याच्यामुळे मला मेडिकलला जाता येत नाही, असं होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मित्रांनो, रोज मी तुमच्या समोर येऊन काही सांगू शकत नाही, कारण मलाही भरपूर व्याप असतो, ज्याचा उल्लेख मगाशी आधीच्या वक्त्यांनी केला. मला आवड आहे कामाची, मी सकाळपासून उठून लवकर कामाला लागतो, लोकांना वेळ देतो, कामं बघतो, मेळावे घेतो, वेगवेगळ्या भेटीगाठी करतो, सुखदुःखामध्ये त्यांच्या कसं आपल्याला समरस होता येईल ते त्या ठिकाणी करतो. पण हे सगळं करत असताना आम्ही इलेक्शन कमिशन पुढे गेलो की बाबा आम्ही आता भाऊसाहेब इथं हा अध्यक्ष आहे, प्रदीप गारटकर तेव्हाही होता, अजित गव्हाणे तेव्हाही होता, आताही अध्यक्ष आहे. बहुतेक महाराष्ट्रातले अध्यक्ष हे आपल्या बरोबर आले, कारण त्यांनाही समजत होतं की बाबा हे करतायत हे पक्षाच्या भल्याचं करतायत, नवीन पिढीच्या करता करतायत, कामाच्या करता करतायत. आमची बदनामी केली की म्हणले यांच्या इन्क्वायऱ्या चालल्या, त्या इन्क्वायऱ्या थांबवाव्यात म्हणून यांनी असं केलं. आता काय सगळ्यांच्याच इन्क्वायरी चालल्यात? काही काही तर फार मस्तपैकी बोलतात, माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. अरे तुम्ही कधी मंत्री झालं तर भ्रष्टाचाराचा आरोप होईल कसा? तुम्ही नुसतं काम हे सगळे करायचे, संघटना हे वाढवायचे, राज्याचा कारभार मी मग त्या ठिकाणी मदत करायचो, आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमच्यावर काही आरोप नाही. जो काम करतो त्याच्यावरच आरोप होईल ना, जो कामच करत नाही तो बिनचूक असतो, तो कामच करत नाही कशाला चूक होईल? आता मला कार्यकर्ते सांगतात, दादा रात्री कुणी कुणी 10 वाजता चहा प्यायला चहाच्या गाड्यावर जातात. अरे म्हणलं 17 वर्षांनी आत्ता चहा प्यायचं आठवलं का? आता
मी तुमच्या गाड्यावर येऊन चहा पीत वेळ घालू न बरं का बारामती तालुक्याचा महाराष्ट्राचा जिल्ह्याचा विकास करण्यात वेळ घालू न बरं? तुम्ही मला सांगा, आज देखील मळची एक अडचण होती, 3 कोटी रुपये लागत होते, ती टाकी सगळी लीक होती. एका मिनिटात अधिकाऱ्याला फोन केला आणि म्हणलं सोमवारी किंवा मंगळवारी 3 कोटी पाठवून देईन, काम करून दे. हे जे काही आहे आपल्याला काम करायचंय. मी मध्ये म्हणून म्हटलं मध्ये की कोण भावनिक होईल, कोण काय सांगेल, कोण काय सांगेल, पण त्याच्यातनं चुकीचा अर्थ काढला, म्हणजे त्याच्यातनं धळचाबा केला. पण माझा म्हणण्याचा हेतू तुम्ही लक्षात घ्या की आज आम्ही काम करतोय. तुम्ही जर वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर पक्ष चांगला, आम्ही सगळे चांगलो. आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार, त्यांनी पक्ष चोरला. अरे चोरला? निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली, काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली, आम्ही आमची बाजू मांडली. त्याच्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप द्यायचा तोच आमच्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये असं का बदनामी करता, असं का चुकीचं सांगता? म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं, काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यात झाला असत. आला असताना हे का तुमच्या सख्याच्या भाव सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना. हे जे राजकारण चाललंय हे मी तुम्हाला का सांगतो, हे तुम्ही भावनिक होऊ नका. काही जण म्हणले दादा 15 वर्ष फोन नाही राहू, आता आम्हाला फोन येतोय, काय कसं चाललंय, पाणी कसं आहे? कुठलं पाणी? शेतीचं पाणी, पिकाचं पाणी, कसलं पाणी? अरे तुम्हाला असं अक्षरशः काय काय आम्ही तुमच्याकरता केलं आणि तुम्ही आज सगळं विसरून जाताय, हे बरोबर नाही.